नमस्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या अंतर्गत हा आय टी आय कार्यरत असून ह्या आय टी आयमध्ये विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते त्यापैकी आज मी तुम्हाला इलेक्ट्रिशियन या ट्रेडबाबत माहिती सांगणार आहे या ठिकाणी वन इयरचे ट्रेड वेल्डर शीतमेटल प्लंबर कोपा इत्यादी असून दोन वर्षाचे ट्रेड देखील यात शिकवले जातात ईटी फिटर टी आर एमआरएसी एम एम व्ही ई एम डी एम पी टी आर आय एम डब्ल्यू एम इत्यादी ट्रेड शिकवले जातात त्यापैकी इलेक्ट्रिशियन ह्या व्यवसायाची तुम्हाला मी माहिती देणार आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये दहावी पास नंतर या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळतो तो मेरिटच्या अनुषंगाने प्रवेश मिळतो हे प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट्समध्ये जे काही थिअरॉटिकल माहिती आहे त्याच्याविषयी थोडीशी मी तुम्हाला माहिती देत आहे यामध्ये सेफ्टी प्रॅक्टिस अँड हँड टूल्स इलेक्ट्रिशियन ट्रेडचे सुरक्षितता व वा वापरण्यात येणारे हत्यारे बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस वायरचे जॉईंट सोल्डरिंग अंडरग्राऊंड केबल्स बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिस मॅग्नेटिझम कपॅसिटर्स ए सी सर्किट तसेच ह्या विषयामध्ये असणारे विविध चॅप्टर्स तुम्ही समोर पाहू शकता त्यामध्ये सेफ्टी प्रॅक्टिस हँड टूल्समध्ये काय काय शिकवलं जाणार आहे त्याचप्रमाणे वायर जॉईंट्स बेसिक इलेक्ट्रिक प्रॅक्टिसमध्ये काय काय शिकवलं जाणार मॅग्नेटिझम आणि कॅपॅसिटर्स ए सी सर्किट्समध्ये आर एल सी सर्किट्स पॉवर फॅक्टर सिंगल फेज थ्री फेजमधील यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच त्याच्या पुढील चॅप्टरमध्ये तुम्हाला सेल्स अँड बॅटरीज बेसिक वायरिंग प्रॅक्टिस वायरिंग इन्स्टॉलेशन इल्यूमिनेशन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट डोमेस्टिक अप्लायन्सेस ट्रान्सफॉर्मर म्हणजेच बॅटरी वायरिंग वायरिंगचे प्रकार प्रकाशमान विजेची विविध प्रकाशीय उपकरणे जे आहेत त्यांच्याविषयी माहिती मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे व्यवहारात वापरले जाणारे मीटर्स आहेत होल्ड मीटर एमिटर्स विविध प्रकारचे वॅट मिटर्स तसेच घरगुती उपकरणे गीझर मिक्सर वॉशिंग मशीन इलेक्ट्रिक आयर्न तसेच ट्रान्सफॉर्मरसंबंधी माहिती तुम्हाला ह्यात शिकवली जाणार आहे बॅटरीमध्ये आपल्याला विविध प्रकारचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते आपण पाहू शकता त्यामध्ये बॅटरीचे प्रकार चार्जिंग पद्धती वायरिंग प्रॅक्टिसमध्ये आय एसचे सिम्बॉल्स बोर्ड एक्टेन्शन स्पेशल वायरिंग टनेल कॉरिडॉर गोडाऊन हॉस्टेल इत्यादी वायरिंग शिकवली जाणार त्याचप्रमाणे जा वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये वायरिंग या ठिकाणी आपल्याला अर्थिंग का महत्वाचं आहे अर्थिंग कसे करायचे त्याचं सुद्धा शिकवलं जाणार आर्थिंग कसं तपासायचं याविषयी देखील माहिती दिली जाणार आहे तर इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशमान ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळे लॅम्प त्यांची कार्यपद्धती त्यांच्यातील दोष दोष निवारण कशा प्रकारे करणार आहोत तर डोमेस्टिक अप्लायन्सेसमध्ये कुकिंग रेंज इलेक्ट्रिक बेल बजर हिटिंग एलिमेंट इमर्शन हिटर इलेक्ट्रिक स्टोव्ह हॉट प्लेट याविषयी माहिती दिली जाणार तर ट्रान्सफॉर्मरमध्ये याचे तत्व काय कोणत्या तत्वावर कार्य करतो रेशिओ ऑइल टेस्टिंग मेंटेनन्स कुठल्या प्रकारचा केला जातो त्यानंतर ह्या विभागात तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्यानंतर त्याविषयी जनरेटर मोटर डी सीचे हे प्रकार आहेत त्यानंतर ए सी थ्री फेज मोटर ए सी सिंगल फेज मोटर अल्टरनेटर सिंक्रोनस मोटर आणि एम जी सेट हा टॉपिक शिकवलं जाणार त्यामध्ये जनरेटरमध्ये समावेश आहे त्याचं तत्व त्याचे एफ इक्वेशन बिल्डिंग आपऑप आप डीसी शंट जनरेटर म्हणजेच वेगवेगळे जनरेटर शंट कंपाऊंड सिरीज त्यानंतर डीसी मोटरच्या ह्या भागामध्ये तुम्हाला डीसी मोटर विषयी बॅक ई एम एफ त्यातली विविध व्याख्या फ्लग टॉर्क आर्मेचर करंट तसेच मोटरचे प्रकार सिरीज मोटर शंट मोटर इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्यानंतर मटेरियल्स फिल्ड वाइंडिंग संबंधी त्याच्यातील दोष ट्रबल शूटिंग मेंटेनन्स आर्मेचर वाइंडिंगच्या पद्धती सिम्प्लेक्स वेब वाइंडिंग त्याचप्रमाणे थ्रीफेज मोटर हा चॅप्टर हा शिकवले जात आहे त्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ थ्रीफेज केज इंडक्शन मोटार रिलेशन बिटवीन स्लिप म्हणजेच ह्या मोटरचे प्रकार त्या मोटरसाठी सुरू करण्यासाठी लागणारे विविध स्टार्टर उदाहरणार्थ ड्युएल स्टार्टर स्टार डेल्टा ॲटोमॅटिक सेमी ॲटोमॅटिक तसेच सेमी ॲटोमॅटिक झाल्यानंतर ह्यात आहे स्लिपरिंग इंडक्शन मोटरचा रोटर रिजिस्टन्स स्टार। स्टार्टर असे विविध प्रकारचे ट्रान्सफॉर्म स्टार्टर हे याच्यामध्ये आहेत ह्या विविध संकल्पनांच्या नंतर ए सी सिंगल फेज मोटरचे कोणकोणते प्रकार आहेत पोल मोटर युनिव्हर्सल मोटर रिपल्शन मोटर स्टेपर मोटर हिसेरिसिस इत्यादी प्रकार शिकवले जातील त्यानंतर अल्टरनेटर ह्या प्रकारामध्ये त्याचे तत्व स्पीड फ्रिक्वेन्सी टाईप्स कन्स्ट्रक्शन प्रकार ई एम एफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर सिंक्रोस्कोप मेथड अल्टरनेटर पॅरनल जोडण्याच्या पद्धती त्यानंतर सिंक्रोनस मोटर ह्या मोटरची कार्यपद्धती रचना आणि उपयोग त्यानंतर शेवटच्या सहाव्या महिन्याच्या भागामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिस कंट्रोल पॅनल वायरिंग एसीडीसी मोटर ड्राईव्ह इन्व्हर्टर आणि यू पी एस पॉवर जनरेशन आणि सबस्टेशन तसेच ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सर्किट ब्रेकर इत्यादीविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे यामध्ये मॉड्यूल एक ते सात यांचा समावेश आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिसमध्ये डायोड्स पी एन जंक्शन ट्रान्जिस्टर्स यूजी टी एफई टी ट्रायक डायक एस सी आर आय जी टी मल्टी वायब्रेटर्स इत्यादी विषय मिळणार माहिती मिळणार असून कंट्रोल पॅनल वायरिंग मॉड्युल टूमध्ये कंट्रोल पॅनलचे विविध ॲक्सेसरीज त्याचे इन्स्टॉलेशन टेस्टिंग त्यानंतर ए सी डी सी मोटर ड्राईवमध्ये ए सी ड्राइव्ह डी सी ड्राईव्ह स्पीड कंट्रोल ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर बाय व्ही एफ सी त्यानंतर इन्व्हर्टर आणि यू पी एस ह्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज स्टेपिलायझर इमर्जन्सी लाईट बॅटरी चार्जर इन्व्हर्टर स्टॅपिलायझर इत्यादी विषयी तसेच इन्व्हर्टरचं डोमेस्टिक इन्स्टॉलेशन याविषयी माहिती दिली जाणार आहे तर पॉवर जनरेशन आणि सबस्टेशन यामध्ये सोर्स ऑफ एनर्जी आणि विविध प्रकारचे जे आपले पॉवर स्टेशन आहे थर्मल पॉवर हायड्रल पॉवर यांचा समावेश असून टायडल मॅग्नेटोहायड्रोडायनॅमिक पॉवर जनरेशन याविषयी शिकविले शी जाते त्यानंतर ट्रान्समिशन डिस्ट्रिब्युशन धाड्यामध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीम जॉईनिंग ऑफ अॅलिमिनि कंडक्टर डोमेस्टिक सर्व्हिस लाईन आई रूल्स बसबार सिस्टीम टेरिफ पॉवर टेरिफ याविषयी माहिती शिकवली जाणार असून सर्किट ब्रेकर अँड रिलेज याच्यामध्ये लाईन प्रोटेक्टिव्ह रिलेज इत्यादी सर्व अभ्यासक्रम हा तुम्हाला शिकविला जाणार आहे म्हणजेच तुम्ही दहावी पास झाल्यानंतर एस एस सीला मॅथ्स आणि सायन्स हे कंपल्सरी विषय घेऊन पास होणं आवश्यक आहे आणि हा विषय झाल्यानंतर तुम्हाला एक वर्ष अप्रेंटिसशिप ही करणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही औद्योगिक आस्थापनांमध्ये तुम्हाला ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी मिळू शकते तुमच्या व्यवसायाच्या वेजतंत्रीच्या ज्या संधी आहेत त्या पुढील भागात तुम्हाला सांगितल्या जातील